नमस्कार, विभाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी वर्षभर कोल्हा वाटाणा कसा स्टोर करायचा ते मी दाखवणार आहे। मी हे पॅकिंग छोटे छोटे केलेले आहे, हे ब्लॉकचे हे आपल्याला छोटं तेवढं फक्त पाहिजे असेल तर हे छोटं करायचं। हे जास्त पण पॅकिंग केलेलं आहे, हे जास्त आहे, त्याच्यापेक्षा कमी आहे। आणि डब्यामध्ये पण असं पॅकिंग करून ठेवता येतो, डब्यामध्ये पण ठेवता येते। हा ओढला वाटाणा आता स्वस्त आहे म्हणून आपण घेऊन तो सोलून व्यवस्थित ह्याचं फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकतो। आता ते कसं करायचं आहे ते मी आता दाखवणार आहे। हा ओढला वाटाणा मी सोलून घेतलेला आहे। आता मी गॅसवर पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, ते गरम झालेलं आहे। त्या पाण्यामध्ये मी एक चमचा साखर टाकत आहे। साखर का टाकायची की वाटाण्याचा कलर हा हिरवागार तसाच राहतो वर्षभर। आणि मीठ एक चमचा टाकते मी, त्यामुळे हा खराब होत नाही। हिरवा वाटाणा हा अजिबात ओला वाटाणा खराब होत नाही। पाणी चांगलं कडक झालेलं आहे। आता मी हा वाटाणा ह्याच्यामध्ये टाकतो। हे पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं झालेले आहेत। मी आता गॅस बंद करते। ह्यातून आपण बाहेर काढूया गरम पाण्यातून, वाटाणा पातेल्यातून बाहेर काढून घेऊया। हा मी गरम पाण्यातून वाटाणा काढलेला आहे। मी आता हे थंड पाण्यामध्ये टाकत आहे, म्हणजे हा वाटाणा शिजला जात नाही। लगेच हे थंड पाण्यामध्ये टाकायचं। थंड पाण्यातून काढलेला आहे, आता हा पूर्ण कोरडा झाला पाहिजे। मी हा वाटाणा कपड्यावर पसरलेला आहे, आता ते पूर्ण कोरडा करायचा। आणि वाटाणा पूर्ण कवळाची असं ते सगळं बाजूला काढायचं, निबर निबर वाटाणा घ्यायचा, म्हणजे वर्षभर चांगला टिकतो। आपला हा वाटाणा एकदम कोरडा झालेला आहे। आता आपण एका कॅरीबॅगमध्ये भरूया, ब्लॉकच्या कॅरीबॅगमध्ये भरायचं। डब्यामध्ये भरू शकता आणि आपल्याला पाहिजे तशा छोट्या पिशव्या पण करू शकता तुम्ही। असं छोट्या पिशव्या न्यायच्या आणि ह्याच्यामध्ये भरायचं, हे लॉक करता येतं चांगलं। आपला वाटाणा आता तयार आहे, हा वर्षभर टिकणार। आता आपण फ्रीजरमध्ये ठेवून देऊया। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।